मित्रांनो आज आपण पाण्यावर तरंगणारा लाकडी ठोकळा व तोच ठोकळा हवेत असताना त्यांच्या वजनामध्ये काय फरक असेल हे प्रत्यक्ष प्रयोगाने पाहणार आहोत यासाठी आपल्याला काही साहित्याची आवश्यकता आहे यामध्ये डिजिटल वजन काटा खोलगट भांडे लोखंडी नट लाकडी ठोकळा व पाणी सुरुवातीला एका खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्या वजन काट्याच्या साह्यानं पाणी व भांडे यांचे एकत्रित वजन करा व या वजनाची नोंद ठेवा आपल्या प्रयोगामध्ये पाणी व भांडे यांचे वजन तीनशे एक्केचाळीस ग्रॅम आहे आता पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक लाकडी ठोकळा ठेवा व पाण्याचे भांडे आणि लाकडी ठोकळा यांचे एकत्रित वजन करा व त्याचीही नोंद ठेवा आपल्या प्रयोगामध्ये या दोघांचे वजन तीनशे ग्रॅम भरले आहे यावरून आपल्याला लाकडाच्या ठोकळ्याचे वजन सहज काढता येईल तीनशे ग्रॅम वजन तीनशे ग्रॅम म्हणजे लाकडी ठोकळ्याचे वजन अकरा ग्रॅम आहे आता थोडा विचार करा लाकडी ठोकळा पाण्यावर ठेवल्यावर तो तरंगणार आहे लाकडी ठोकळा पाण्यावर तरंगत असताना वजन काटा काय बरं वजन दाखवील आपल्याला माहितच आहे की पाण्याचे भांडे व लाकडी ठोकळा यांचे एकत्रित वजन तीनशे बावन ग्रॅम आहे जेव्हा लाकडी ठोकळा पाण्यावर तरंगत असताना वजन काटा तेवढेच वजन दाखवील कि तो तीनशे बावन ग्रॅम पेक्षा कमी वजन दाखवेल किंवा त्यापेक्षा जास्त वजन दाखवेल आपणाला विचार करायला थोडा वेळ देत आहे अरे छा वजन तेवढेच राहिले जेव्हा मी हा प्रश्न बऱ्याच मित्रांना विचारला तेव्हा त्यांनी वजन कमी होईल असे उत्तर दिले येथे लाकडी ठोकळा वजन काट्याला स्पर्श न करता पाण्यावर तरंगत आहे असे असतानाही वजन काटा तेवढेच वजन का दाखवतो आता आपण लाकडी ठोकळ्याऐवजी लोखंडी नट वापरून पाहू लोखंडी नट पाण्यामध्ये पूर्णपणे बुडणार आहे इथेही आपल्याला वजनात काही फरक पडताना दिसत नाही आता आपण थोडी गंमत करू लाकडी ठोकळा व लोखंडी नट दोन्ही एकत्र वापरू तुम्हाला काय वाटतंय आता वजनात काही फरक पडेल अरे छा इथेही काही फरक पडताना दिसत नाही असे का बरं झाले याचा आपण विचार करू तत्वानुसार आपण जर एखादा पदार्थ किंवा पूर्णपणे बुडविला असता द्रायूमुळे त्यावर खालून वरच्या दिशेला एक प्रेरणा लागू होते तिला आपण उत्प्रणदन किंवा अप्रष्ट असे म्हणतो तिचे मूल्य पदार्थाने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना एवढे असते बाजूला सारलेल्या द्रायूचे घनफळ पदार्थाच्या बुडालेल्या भागाच्या घनफळा एवढे असते हे तत्व ग्रीक तज्ज्ञांनी शोधून काढले या तत्वाचा उपयोग आपण आपल्या प्रयोगामध्ये करणार आहोत आपल्या प्रयोगामध्ये पाणी असलेले भांडे लाकडी ठोकळा व नट हे सर्व वजन काट्यावरच आहेत आपण फक्त लाकडी ठोकळा किंवा नट हे वजन काट्यावरून उचलून पाणी असलेल्या भांड्यात ठेवत आहोत की जे भांडे सुद्धा वजन काट्यावरच आहे त्यामुळे वजनात फरक पडायला नको आर्कमेंटच्या तत्वाने सुद्धा आपल्याला असे समजते की लाकडी ठोकळा जर आपण पाण्यात ठेवला तर तो पाण्यावर तरंगेल व त्यावर खालून वर्षा दिशेला पाण्यामुळे अपथ्रस्ट काम करेल या बलाची क्रिया जर वर्षा दिशेला असेल तर साहजिकच त्याची प्रतिक्रिया खालील म्हणजे विरुद्ध दिशेला असेल व त्याची नोंद वजन काट्यावर होईल एकंदरीत पदार्थ जोपर्यंत वजन काट्यावरच आहेत तोपर्यंत ते पाण्याबाहेर असले काय किंवा पाण्यात असले काय त्यांच्या एकूण वजनामध्ये काही फरक पडणार नाही मला खात्री आहे हा प्रयोग तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्ही हा प्रयोग घरी करून पहा मी आपला आभारी आहे